एकवीस तारखेला आपला मोर्चा झाला मोर्चानंतर मी नंतर फार काही बोललो नाही आणि एखादी अशी कृती झाल्यानंतर मला फारसं बोलावंसं वाटत नाही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या मोर्चा असा होता मोर्चात असा होता या गोष्टी झाल्या त्या गोष्टी झाल्या कुठपर्यंत झालं राज ठाकरेचे वाढलेले केस राज ठाकरेचा गॉगल हे काही चर्चेचे विषय आहेत का बरं केस माझे मी कापीन तर वाढवीन त्या दिवशी मी दाढी वाढवली लगेच सुरू राज ठाकरेचा नवा लुक माझा प्रॉब्लेम मला माहिती ना बरं ती उगवते येतेत येऊ दे ना काय फरक पडतो मी मध्ये टायफॉईडने आजारी होतो आजारी असताना काही ताकद नव्हती पडून असायचो झोपून असायचं त्याच्यामध्ये ती सगळी दाढी वाढली त्या औषधं चालू होती त्या औषधांमुळे मला त्या चेहऱ्यावरती काही काय म्हणतो पण त्याला पोळ्या आल्या हिटबॉइल्स आल्या औषधांमुळे ती एक इथे आली इथे आली एक इथे आली ती वाढलेली दाढी घाण दिसायला लागली मग ती सगळी काढली आता इथे करता ना म्हटलं घरीच आहे कोण थोबड पाहत नाही म्हटलं वाढू म्हणून ती वाढवली अशी दाढी लगेच सुरू बरं झालं कसं मला त्याच वेळाला म्हणजे मी आजारी पडलो त्याच वेळेला माझी मुख्यमंत्र्यांची त्या टोलच्या बद्दलची बैठक होती ती आजारपणामुळे मला ती काही जाता नाही आलं आणि जरा बरा झालो तर मुख्यमंत्र्यांनी वेळ लिहिली आता इथे त्या सगळ्या पोळ्या वगैरे असल्यामुळे मला ती दाढी करता ये ना तसाच गेलो गेलो तसाच तर कशासाठी गेलो होतो मी त्या टोलसाठी टोलच्या प्रकरणात गेलो होतो मराठी शाळांच्या प्रकरणात गेलो होतो ते सगळं राहिलं बाजूला नवा लूक आणि परत नवा लूकला परत पुढे सगळं आहे ह्यांनी दाढी वाढवली मग ह्यांनी दाढी वाढवली ह्याने असं केलं म्हणून त्यांनी तसं केलं ऐला माझं मी पण काय वाढवायचं नाहीच काय काही करायलाच नको आता काळी पॅन्ट घातली पांढरा शर्ट घातला तरीशी मला कोणीतरी विचारलं काय पक्षाचा युनिफॉर्म व्हायला लागलाय का कारण आता पांढरा शर्ट काळी पॅन्ट पांढरा शर्ट काळी पॅन्ट असं व्हायला लागलं म्हटलं त्याला काहीतरी घालून तर फिरतोय हे नशीब समजा नशीब त्या सुपरमॅन सारखा फिरत नाही पॅन्टवर अंडरवेअर घालून फिरायला विषय काय मूळ विषय काय कशासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत अर्थात प्रत्येकाचा काहीतरी एक एक दृष्टिकोन असतो त्यांनाही काय काय बोलणार आपण त्या आज तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधले तुम्ही सर्व पदाधिकारी आज इथे तुम्हाला बोलवलंय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षाची नोंदणी करणं ही जरूरीची असते त्याच्यामुळे त्या नोंदणी संदर्भात तुम्हाला आज इकडे बोलवलं आहे तुम्हाला इथून सगळे फॉर्म्स घेऊन जायचे आहेत आणि आज जे विचार महाराष्ट्रभर आपले गेलेले आहेत पक्ष महाराष्ट्रभर पसरलेला आहे लोकांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे सभासद व्हायचे अनेक ठिकाण लोक फोन करून विचारत असतात अनेकांना असतात तुम्हालाही विचारत असतील आणि मला असं वाटतं की आज ही जी संधी आहे आपण पाच तारखेपासून आ... हा नोंदणीचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत हा सुरू करत असताना मुंबईमधनं प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हणून संपर्क अध्यक्षांची नेमणूक केलेली आहे ही काही फक्त आ... नोंदणीसाठी नव्हे तर ही पुढच्या दोन वर्षांसाठी आहे तो सगळा कार्यक्रम काय करायचं आहे काय नाही करायचं या सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम लेखी स्वरूपामध्ये आहे इथून आपली ही बैठक हा मेळावा संपला की त्याच्यानंतर प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याबरोबरच्या फक्त तालुका अध्यक्षांनी आपलं माहीमला तुळशवाय प्रौढवरती पक्षाचं जे कार्यालय आहे तिथे इथून मेळावा संपल्या संपल्या तातडीने तिकडे जाऊन थांबायचं आहे मी तिकडे तुम्हाला भेटायला येणार आहे हे ते सगळं मटेरियल मी तुमच्या हातामध्ये देणार आहे पुढे काय करायचं आहे ह्या गोष्टी देखील मी तिकडेच सांगेन आपल्याला आणि त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची त्या दिवशीचा मोर्चा झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या प्रत्येकाने आपापले तर्क मांडले मग आता काही राष्ट्रीय स्तरावरती आता राज ठाकरे पोचले राष्ट्रीय स्तरावरती पक्ष पोचला करू काय त्याचं आपल्या पक्षाचं नाव हो काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये जायचा प्रश्नच येत नाही आणि मी पहिल्यांदाच सांगितलं होतं आजही सांगतो महाराष्ट्राची बाउंड्री सोडली तर मला बाकी कशातही इंटरेस्ट नाही राष्ट्रीय पक्ष करण्यात किंवा राष्ट्रीय नेता होण्यात तर बिलकुल नाही मला स्वप्नही पडत नाहीत मला काही होत नाही त्यांनी कारण मला असं वाटतं जेवढे राष्ट्रीय नेते झाले तेवढे फुकट गेले जेवढे दिल्लीत जातात तेवढे सगळे फुकट जातात उपयोगाचे काही राहत नाहीत आपण भले आपला महाराष्ट्र भला आपल्या महाराष्ट्रातली भली पण हे सगळं करत असताना मला जे जे काही राईटअप सगळे लिहून आले त्या सगळ्या गोष्टीनंतर मग त्या दिवशी तर आलेच संदर्भात आले मोर्चा का झाला कसा झाला वगैरे त्याच्या संदर्भात अनेक का आले काय करतो रे वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांनी आपापली आप मतं मांडली मागे ज्यावेळेला आपली जेव्हा आंदोलनं झाली त्यावेळेला हेच सगळे उठले होते इंग्लिश चॅनलवाले हिंदी चॅनलवाले मी म्हणून हा आत्ता विषय मांडतोय तुम्हाला सांगण्यासाठी मी त्या दिवशी ज्या मोर्चात सांगितलं होतं की हा इथल्या लोकांचा प्रश्न नाही आहे कारण स्थानिक जो माणूस असतो ज्याची रोजीरोटी इकडे अवलंबून असते ज्याचं संपूर्ण कुटुंब इकडे असतं सगळ्या गोष्टी इकडे असतात तो पोलिसांवरती हात टाकत नाही कारण त्याचा त्रास त्यालाच होतो आणि हे सगळं प्रकरण झालं असताना त्या दिवशीचा अकरा ऑगस्टचा मोर्चा झाला ते सगळे ते, मु, ते कोण मुसलमान तिकडेचे आले रस्त्यावरती आले मी तेव्हाच सांगितलं की हे सगळे बांगलादेश आणि पाकिस्तानातनं आलेले लोक आहेत हे बाहेरच्या राज्यांमधून आलेले लोक आहेत तो अमर जवानचो स्तंभ तो, तो तोडणारा कुठे सापडला बिहारमध्ये सापडला आमच्या पोलिसांनी तिथे जाऊन त्याला पकडला मी पूर्वीपासून सांगतोय सतत जे सांगतोय की हे सगळं बाहेरून आतमध्ये येत आहे इकडे महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि हा सगळ्यात महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धोका आहे हे कुठे कुठे पसरलेले आहेत पोलिसांची शस्त्र घेऊन गेले बुलेट सकट घेऊन गेले ती दोन पोरं कुठे मिळाली ती शस्त्र कुठे मिळाली मुंबऱ्यामध्ये मिळाली गर्दी इतकी झाली की बाकीचे सटकून गेले हाताला लागले नाहीत कारवाई कधी करणार काय सांगतात काय ते आर आर पाटलांनी सांगितलं काय ते आरूप पटनाईकनी सांगितलं ईद नंतर म्हणे रमजान संपूदेत ईद नंतर म्हणे कारवाई करू ईद नंतर कारवाई करू टोलचं आंदोलन असू देत नाही तर बाहेर इतर आपली केलेली सगळी आंदोलनं असू देत त्यावेळेला विचार केला का सरकारने तुमच्यासारख्या माझ्या महाराष्ट्रातल्या असंख सहकार सहकाऱ्यांना ज्याला तडीपाऱ्या लावल्या ज्याला लाठीचार्ज केले जेलमध्ये टाकले त्याला विचार केला दिवाळी आहे का गणपती आहे का नवरात्र आहे तेव्हा सण नाही विचार केला तेव्हा सणांचा विचार नाही केला आता सणांचा विचार करताय कशासाठी दांगेखोर असतील दरोडेखोर असतील त्यांना कसला आला धर्म त्यांना कसले आले सण त्यांच्यावरती कारवाई करताना तुम्हाला सण आठवतात आणि म्हणून माझं जे टाळकं फिरलं ना ते ह्या असल्या असल्या गोष्टींमुळे का हे सगळे बाहेर येत आहेत याचा ताप आपल्याला पुढे होणार आहे ही अकरा ऑगस्ट ही झलक होती झलक अजूनही खंबीरपणे निर्णय घ्यायला तयार नाहीत कठोरपणे निर्णय घ्यायला तयार नाही सरकार या सगळ्याला कारणीभूत ते आर आर पाटील बसलेत अजून तिकडे आजही आमची मागणी आहे की आर आर पाटलांनी राजीनामा दिलाच पाहिजे कारण त्यांचं ते काम नव्हे <गंगा> 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 सगळ्यात धक्कादायक काय असेल मला काल आमच्या एका पत्रकारांनी पत्रकार बांधवांनी मला एस एम एस केला एस एम एस केल्यावर मी त्याला फोन केला मला फोनवरती ती गोष्ट कळली गंमत बघा म्हणजे आपल्या उत्तर प्रदेश बिहार वगैरे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला ही सगळी आंदोलन चालू होती ही सगळी आंदोलन चालू असताना जे पेटले होते सगळे इंग्रजी आणि हिंदी चॅनलवरले जे सगळे जेवढे पेटले होते ना काल काय नाही रे पेटलात बिहारमधल्या चीफ सेक्रेटरी बिहारचा ह्या बिहारचा चीफ सेक्रेटरी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना वॉर्निंग दिली हा आजचा फक्त डीएनए आहे बाकी कोणी दखल पण नाही घेतली मला मराठी वर्तमानपत्रामध्ये पण किती बातमी आल्या पण ही किती मोठी बातमी आहे किती महत्वाची बातमी आहे आणि याची दखल सुद्धा घेत नाही तुम्ही ह्याच्यामध्ये दिलंय द बिहार पोलीस हॅज द बिहार पोलीस हॅज सेंट अ लेटर टू द मुंबई क्राईम ब्रांच Saying that, uh, saying they have to get in, in touch with them before picking up any person from their state. On Tuesday, the crime branch had picked uh, pick up the suspect in the Azad Maidan right from Bihar. Khali in the later, the Bihar police said, if the crime branch pick up uh, people from uh, their uh, jurisdiction without their knowledge, in future they would face legal action. म्हणजे बिहार पोलिसांत आज सगळा जो काही गुन्हेही घडतायत महाराष्ट्रामध्ये घडतायत पोल प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन विचारा त्यांना शोधायला जावं लागतं बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये झारखंडमध्ये लहान मुलांच्या अपहरणांपासून ते खुरांपासून सगळे गोष्टी हे जात आहेत तिकडे जात आहेत आणि हे आमचे पोलीस अधिकारी अब पोलीस कमिशनर काय सांगत होते ईद जाऊ देत मोहरम संपू देत काय मोहरम नाही काय रमजान रमजान संपू देत रमजान संपेपर्यंत थांबतील का हे लोक हे सगळे तोडफोड करून या सगळ्या गोष्टी करून परत त्या ट्रेनमधनं भरून तिकडे जातात निघून जातात आणि त्याला परत शोधायला हो आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना तिकडे जावं लागतं त्याच्यानंतर बिहारचे चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी सांगतात काय तर ह्याच्यापुढे महाराष्ट्र पोलिसांना तिकडे यायचं असेल आमच्या परवानगीशिवाय येता येणार नाही आणि जर समजा तुम्ही आलात तर आम्ही तुमच्यावरती लिगल ॲक्शन घेऊ एक देश आहे हा देश एक संघ राहायला पाहिजे हे असले सगळे डोस मला देताना रे हे सगळे मी त्या बिहारच्या चीफ सेक्रेटरीना सांगतोय आत्ताच हे सगळं तुमच्या राज्यांमुळे हे वाढलेली सगळी गुन्हेगारी आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस जर तिकडे जाऊन त्या गुन्हेगारांना पकडण्यात तुम्ही जर अडथळे आणलेत तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक बिहारी हा घुसखोर आहे म्हणून आम्ही हाकलून देऊ बाहेर जर तुम्ही अशा प्रकारची जर ऍक्शन तर आमच्या महाराष्ट्र पोलिसांवरती गुन्हे तुमच्या लोकांनी करायचे आणि लिगल ऍक्शन आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांवरती करणार महाराष्ट्रावरती करणार आणि ह्याच्यावरती एकही चॅनल बोलत नाही एकही वर्तमानपत्र ह्याला बोलत नाही कोणी त्यांना सांगायला जात नाही उपदेश सगळे डोस बाला देश एक राहायला पाहिजे देश एकसंघ राहिला पाहिजे परवा दिवशी सुप्रीम कोर्टाने ज्याला त्या कसाबला फाशी शिक्षा दिली सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा पाकिस्तानातला हे सगळं बाहेरून येत आहे हे पोचले जातात या सगळ्या राज्यांमध्ये आणि त्यांचे महत्वाचे अधिकारी सांगतायत की तुमच्यावर लिगल ऍक्शन घेऊ आम्ही जर तुम्ही इथे पकडायला आलात तर महाराष्ट्र पोलिसांनी काय याच्या अगोदर सांगितलं नसेल पण यांचेच लोक त्यांना पळवून लावतात परत तिथल्या जिथे आहे तिथून पळून लावतात हाताला सापडू देत नाहीत इतकी कठीण अशा प्रकारची रिस घेऊन ज्यावेळेला महाराष्ट्र पोलीस तिकडे जातात आणि हेच लोक शोधतात त्यांना शाबासकी देण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या असल्या गोष्टी करतात का बोलत नाही आता नितीश कुमार त्यांच्या चीफ सेक्रेटरी ना का बोलत नाही आता कुठे गेले दिल्लीतले सगळे नेते कुठे गेले महाराष्ट्रातले नेते का रे तुटून पडले या चीफ सेक्रेटरीवरती तिथे नाही यांची हिंमत होणार हे उपदेश हे सगळे डोस फक्त महाराष्ट्राला पाजायचे देश एकसंघ ठेवा देश एकत्र ठेवा देश तोडण्याची भाषा करू नका या देशामधला नागरिक कोणी कुठेही जाऊन राहू शकतो मग कुठचेही पोलीस कुठेही जाऊन शोधू शकतात ना तुमचा नागरिक जाऊ शकतो रे यांचा नागरिक कुठच्याही राज्यात जाणार धुडगुस घालणार त्या संपूर्ण राज्याची संस्कृती बिघडवणार म पोलीस का जाऊ शकत पोलीस गेल्यावरती त्यांच्यावरती लिगल ऍक्शन घेणार एकदा घेऊनच दाखवावी यांनी एवढे सगळे प्रकार चाललेत आज महाराष्ट्रामध्ये चालले देशामध्ये चाललेत इतके बॉम्बस्फोट आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आत्ता पुण्यामध्ये पण घडल्या प्रत्येक शहरा शहरांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते काल ते प्रकरण झालं आशा भोसलेंचं त्या पाकिस्तानी कलावंतांना इकडे येऊन नाचवत गायला लावतायत आणि ते काय म्हणत आहेत अतिथी देहो भो मग कसा पकडला तेव्हा काय बोललात ये बाबा अतिथी देहो भव अतिथी देहो भव ये हा देश कसा उद्ध्वस्त होईल याच्यासाठी वाट पाहणारे ते पाकिस्तानसारखे आणि बांगलादेशसारखे देश त्यांच्या कलावंतांना तुम्ही मोठे करताय आशाताईंबद्दल पूर्ण आदर आहे याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही एवढे मोठे कलावंत या देशाने दिलेले आहेत जी आमची काही आदराची स्थानं आहेत त्या आदराच्या स्थानांमध्ये आशाताई येऊन बसतात औ आशाताई तुमचं वय पाहता तुम्ही आम्हाला उपदेश द्यायला पाहिजेत कसं वागायला पाहिजे आता आम्ही तुम्हाला लिहायचे आम्ही तुम्हाला सांगायचं सा? बरं खरं कारण काय सांगा ना एकदा अतिथी देव भव आहे का पैसे देव भव आहे असा आवाज अशी गायकी जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही लता दिदी आशाताई ही केवढी मोठी रत्न या महाराष्ट्रांनी दिली या देशाला जगाला आणि ते तुम्ही हे करावं प्रत्यक्ष भेटल्यावरती तुम्ही सावरकरांच्या गोष्टी सांगणार सावरकरांनी कसा त्याग केला स्वातंत्र्यवीरांनी काय केलं सावरकर भक्त म्हणवताना आपण स्वतःला हे तरी पटलं असतं का तुम्ही आज जे करताय ते ही त्यांच्याही विचारांना तिलांजली नाही का तुम्ही आमच्यासमोर आदर्श घालून द्यायला पाहिजे होते की ते चॅनल जर समजा पाकिस्तानी कलावंतांना तिकडे आणणार असेल मी त्या चॅनलवरती काम करणार नाही हा रोखठोकपणा अशाताईने एरवी दाखवतात तो आत्ता दाखवायला पाहिजे होता स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला मला असं वाटतं मी त्या वाळिंब्यांच्या पुस्तकात कुठेतरी कु वाचली होती अंदमानला आतमध्ये तिकडे सगळे अत्याचार सगळे चालू होते सगळ्यांवरती स्वातंत्र्य विरहांवरती चालू होते अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत होते त्यांचा जो तिथला जनरल होता त्याचं नाव होतं जनरल बारी तो जेलर तिथला जो होता जेलर बारी त्या बारीच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत कारण जी पत्र जायची बाहेर आणि बाहेरून पत्र जी यायची त्याचं डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये असायचं तो लिहून ठेवायचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिलं महायुद्ध झाल्यानंतर असं म्हटलं होतं की दुसरं महायुद्ध घडणार द्रष्टाच होता माणूस दुसरं महायुद्ध घडणार आणि दुसरं महायुद्ध घडेल ते घडवेल जर्मनी घडवेल आणि ज्या वेळेला ही घटना घडली ज्या वेळेला हिटलरने ही, ही सगळं सुरुवात केली त्यावेळेला आनंदाने सावरकरांनी टाळी मारली जेलमध्ये की आता हिटलर ह्या सगळ्या लोकांना ब्रिटिशांचा कडा उद्ध्वस्त करणार आणि आपल्याला आपल्या देशाला परत स्वातंत्र्य मिळणार म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की हे सगळं झालं असताना त्याच्यानंतर त्यांना एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी कळली तुर्कस्तानचा शेख तिथला राजा जो कोण होता त्याने एडॉल्फ हिटलरला पाठिंबा दिला गंमत बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमध्ये ठेवले कोणी ब्रिटिशांनी हाल कोण करतायत ब्रिटिश हाल करतायत आणि ज्या वेळेला त्यांना ही बातमी कळली की तुर्कस्तानचा तो शहा आहे त्यांनी हिटलरला पाठिंबा दिला आहे त्यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलं आहे की ब्रिटिशांना पाठिंबा द्या कारण हा तुर्कस्तानचा शेख हा जर्मनीची मदत घेऊन भारतामध्ये येईल अफगाणिस्तान मार्गे त्यावेळेला काही पार्टिशन झालेलं नव्हतं आणि भारतामध्ये येईल आणि या भारतामध्ये राहणारे वरचे जे सगळे तिक तिथले जे मुसलमान आहेत त्यांना हा एकत्र करेल हा भविष्यात देशाला धोका ठरेल हे त्यांनी लिहून ठेवलं होतं त्यावेळेला त्यातला एक मोठा पाठ गेला तो झाला पाकिस्तान आणि हा धोका ठरेल याच्यासाठी आज आपण ब्रिटिशांना पाठिंबा दिला पाहिजे अहो हाल जो सहन करतोय ज्यांच्यामुळे तो हाल सहन करतोय माणूस त्यांच्या फक्त एका एक विचार त्यांच्या मनात आला की ह्याने ह्याला जर पाठिंबा दिला तर ह्यांच्या मार्फत ह्या हा धोका आपल्या देशाला उद्भवेल म्हणून तुम्ही ब्रिटिशांना जरी ते माझ्यावरती अत्याचार करत असले तरी त्यांना आता हिटलरला पाठिंबा देऊ नका ह्यांना पाठिंबा द्या असा जो माणूस विचार करतो त्या विचारांचे दाखले अशातही तुम्ही देता आणि तुम्ही आज त्या कलर्स त्या कुठच्या चॅनलवरती पाकिस्तानी कलावंतांना इकडे आणून तुम्ही काय सांगता आता मला येणाऱ्या नव्या पिढ्यांना तुम्ही काय सांगणार आहात आदर्श तुम्ही घालून दिले पाहिजेत रोखोक भूमिका तुम्ही घेतली पाहिजे उद्या जर समजा तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्यात की नाही या कलावंतांना अहो या देशामध्ये काय कलावंत कमी आहेत काय गायक कमी आहेत का काय कमी काय कमी काय या देशामध्ये इथल्या गोंजारा ना इथल्या कलावंतांना मोठे करानं इथे राहतात त्या कलावंतांचं काय करायचं करा, करा। बाहेरच्या राज्यातल्या देशांमधल्या कशाला आणि तो देश म्हणजे कोणता जो आपल्यावर टपून बसलाय त्या देशाबद्दल बोलतोय आपण आणि भिकारणी चॅनल ती कलर बिलर सारखी या हरामखोराला टीआरपी पाहिजे टीआरपी म्हणून इथे नाही शूटिंग केलं दुबईत केलं शूटिंग अरे शूटिंग दुबईत कराल ऑफिस ते इकडेच आहे ना आत्ता जे झालं ते झालं परत अशा प्रकारचा कार्यक्रम कुठच्याही गोष्टींसाठी कुठच्याही चॅनलने जर समजा केला आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचं बरं वाईट होईल याला जबाबदार आम्ही नसणार सरकार असेल सरकारने आजच या सगळ्या लोकांना समज द्यावी की हे असले धंदे पहिल्यांदा बंद करा लोकांनी इथे फोकटच्या फाकट मरायचं यांच्या बॉम्बस्फोटांमध्ये प्रत्येक घरामध्ये एक धाकडूक लागलेली असते माझा नवरा कामावरती गेलाय तो संध्याकाळी परत येईल की नाही का ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होऊन मरेल त्याच्यामध्ये या असल्या धाकधुकीमध्ये संपूर्ण आयुष्य काढणारा हा देश आणि जो ह्याच्यावरती लादतोय ह्या सगळी संकट लादतोय त्या देशातल्या लोकांना आपण मोठं करतो हाच हाच ना हाच विचार हा देशाला खड्ड्यात घालणार ह्या असल्याच अस गोष्टी हे जे सोडून द्या जाऊन द्या रे बघू आत्ता तर काही नाही ना ह्या असल्या विचाराने हा देश साधारणपणे ज्यावेळेला बाराशे ब्याण्णव त्र्याण्णवला ज्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेला इथे आला भारतावरती आक्रमण करायला त्याच्यानंतर या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं ज्या वेळेला आमचा हा राजा जन्माला आला त्याच्यानंतर परत पारतंत्र्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इतकी वर्ष कश कोणत्या गोष्टींमुळे गेला जाऊन दे आपल्याला काही त्याचं आपल्याला तर काही चटका बसत नाही ना त्रास होत नाही ना मरू देत बाकीचे लोक आहेत ना विसरून जातो आपण एखादी घटना झाली की विसरून जायला होतं आम्हाला लक्षातही राहत नाही पुढची घटना झाली की परत ताट आठवडाभर नंतर परत यांच्या मेणबत्त्या मऊ 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 वितळायला सुरुवात होते या सगळ्या विचारांसाठी तुम्ही सतत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जागृत राहिलं पाहिजे कुठे कुठे अशा घटना घडतायत कुठे कुठे अशा गोष्टी घडतायत याचं मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे खरीनंच पण एका जोशात एका जोमात सगड़ा हा संपूर्ण नोंदणीचा आपला सगळा सप्ताह तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती साजरा करायचा आहे हे करत असताना पक्षाचे सर्व नेते हे आपापल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येऊन तिथे सभा घेतील मेळावे घेतील योग्य वेळी मी पण तिथे येईन पण योग्य वेळी सतत फोन करून सांगू नका काय येत आहे ना सगळं झालं तयारी झाली येत आहे हं huh? तर मी तुम्हाला योग्य वेळी या सगळ्या गोष्टी सांगेन त्याच वेळेला या तुम्ही गोष्टी करायच्या आहेत पण एका जोशात जोमात लोकांपर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे लोकांना एक विश्वास विचार पोहोचलेले आहेत तुमचा विश्वास तुमच्याबद्दलचा विश्वास प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करत असताना माझे दूत म्हणून नुसते तुम्ही काम नाही करत आहात मी म्हणून तुम्ही काम करत आहात एवढं लक्षात ठेवा हा सगळा नोंदणीचा सगळा कार्यक्रम आणि त्याच्या पुढचे असंख्य अनेक कार्यक्रम हे आपल्याला जोशात जोमात आपल्याला करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला प्रचंड शक्ती मिळो आणि तुम्ही अत्यंत उत्साहामध्ये कुठेही लोकांना कुठेही न दुखावता हो तुम्ही याच्या भविष्यातली तुमची वाटचाल हो अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र